आज आपण शिकणार आहोत बेबी स्कर्ट, त्यासाठी लागणारी मापे दिलेली आहेत। आता आपण डायरेक्ट कपड्यावर करणार आहोत। उंची इतना 2 इंच वजा करायची आणि घेराला सीड घेराचा डबल घ्यायचा कपड़ा। कमरपट्टी आपली 20 आहे, मग 22 घ्यायची आणि फोल्डिंगसाठी आपण 4 इंच घ्यायचे, 4 ते 5 इंच घ्यायचे। कपडा मला जॉईंट करावा लागेल, कारण काय कपडा कमी आहे ना, त्यामुळे आपण तो जोडून घेऊया। ही झाली कमरपट्टी। ह्याचे पेपर कटिंगची ह्याला गरज नाही, त्यामुळे पटकन होईल आपले हे, कारण सोपी पद्धत आहे ना। उंची इतना 2 इंच वजा करायचे आणि घेर सीटच्या डबल कापून टाकायचा। आता आपण बरोबर कमरेच्या मापाच्या प्लेटी मारूया। आपली कमर आहे 20, म्हणजे आपल्याला हे 10.5 इंच आल्या पाहिजेत प्लेटी एका बाजूच्या आणि दुसऱ्या बाजूच्या पण 10.5। बरोबर 20 इंचाची कमर करून घ्यायचं, चेक करत जायचं। एकसारख्या 1.5 इंचाच्या प्लेटी घ्यायच्या, जेणेकरून आपलं कमरेचं बरोबर माप तयार होईल। हे आपण मोजून घेऊया। हे झालं आपलं 20 इंच। आहे 20 इंच बरोबर कमरपट्टी ना। आता आपण इथं ना हुक लूक पट्टी लावूया। एक पट्टी आतून लावायची आणि एक पट्टी बाहेरून लावायची। त्यासाठी आपण 3 इंच लांबी घेतलेली आणि 1.5 इंचाची पट्टी पहिल्यांदा आपण आतून लावणार आहोत आणि मग ती बाहेर दुमडायची, म्हणजे वाढाव पट्टी लावायची। पहा वाढली गेली पट्टी आपली बाहेरच्या साईडला। डाव्या साईडला पट्ट्या येतात आपल्या या। आता इकडली पट्टी बाहेरून लावायची पुढच्या बाजूची। त्याला दोन्ही एकत्र करून जोडली तरी चालेल, कारण काय त्याला एकच टीप असते। 3 इंच मारून घ्यायची आणि डायरेक्ट आतमध्ये टाकायची ती पट्टी। आधी साईडचं शिवून घेऊया। तिथं त्या बटन पट्टी कासपट्टीच्या इथं आलं ना, तिथे लॉक लावायचं व्यवस्थित। त्यानंतर एकावर एक ठेवून आपण त्या पट्ट्या शिवणार आहोत, कारण तिथं असं पट्टी फाटली जाईल ना आपली आपण घातल्यानंतर किंवा काय, मग तिथे व्यवस्थित आडवं लॉक लावून घ्यायचं आहे। आधी दोन्ही कपडा सरळ करायला लागेल, त्यानंतर तिथे लॉक मारावं लागेल। कपडा खाली शिवला जा गेला नाही पाहिजे दुसरा। हे पहा आडवं लॉक लावून घेतलं,
जेणेकरून आपली शिलाई पण खाली जाणार नाही किंवा उसवण्याची पण शक्यता नसते. बघा दोन्ही एका वेगानं, एक वाढाव पट्टी आहे आणि एक वरून टाकलेली पट्टी आहे. आता कमरेला आपल्याला जॉईंट लागणार आहे ना पट्ट्या, त्यामुळे आपण कमरेची जॉईंट लावून एक किनारपट्टी मारून घ्यायची. एक साईडची किनारी पट्टी मारून घेतली आपण, त्याच्यावर ठेवून आतल्या बाजूने मारायची एक कमरपट्टी. सरळ बाजू आहे आणि आतल्या बाजूने आपली कमरपट्टी आपण ठेवलेली आहे. खालच्या कमरपट्टीचा कपडा पण सरळ आहे, त्याच्यावर दुसरा कपडा पण सरळ आहे. आपलं पुढं 1 इंचाचं ते 1.5 इंचाचं जास्त कपडा आहे कमरपट्टीचा, आपण तिथे हुक लावण्यासाठी करतो. आता तो राहिलेला कपडा आहे तो कसा शिवायचा बघा. हे दुमडून घ्यायचं व्यवस्थित. पुढचं टोकच आहे ना ती शिलाई, ती मारायची आणि नंतर राहिलेला कपडा तो अर्धी शिलाई मारून घ्यायची. इथपर्यंतच थांबवायचं, परत कपडा बाहेर काढायचा आणि ते टोक काढून काढून घ्यायचे. आतमध्ये राहिलेले बघा, खिळ्याने वगैरे काढता येईल. आता ते राहिलेला भाग आपण शिवून घ्यायचा कमरपट्टीचा. आधी उभी शिलाई मारली, त्यानंतर आडवी शिलाई, कपडा व्यवस्थित एकसारखा घेऊन आपली कमरपट्टी तयार करायची. स्कर्ट शिवायला एवढा वेळ लागत नाही आपला, पटकन होतं शिवून. कपडा एकसारखा घ्यायचा, नाहीतर मग काय होईल, रिंकल्स पडतात. त्यामुळे थोडं थोडं व्यवस्थित करून मगच मारायचं, कारण कमी जास्त घेतला तर मग ते रिंकल्स पडतील ना. हे पहा, शेवटपर्यंत मारून घ्यायची. आता खालची दुमडपट्टी मारून घ्यायला लागेल. हे बघा, हे वाढवलेले पट्टे. आपण उंची चेक करायची आणि मग मारायची. ही जेवढं जास्त आहे ते बरोबर मापात घ्यायची, जेवढी उंची सांगितलेली आपली 15 इंच तेवढी आपल्याला व्यवस्थित चेक करून मग ही खालची टीप मारायची. आता हा झाला आपला बेबी स्कर्ट, धागे वगैरे व्यवस्थित करून घ्यायचे. पहा, हा झाला बेबी स्कर्ट, नंतर याला प्रेस करायचं.